नमस्कार, मी बाळासाहेब झोरे, मॅथ मित्र, युअर हेल्पिंग हँड. तर आज आपण ध्येय निश्चिती ते ध्येयपूर्ती या सदराखाली गणेश शेजूळ यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत. त्यांच्याशी आपण ध्येय निश्चिती संदर्भात काही माहिती किंवा संभाषण करणार आहोत. तर गणेश, आपलं शिक्षण कोणत्या शाळेमध्ये चालू आहे? ओके, ठीक आहे. बरं गणेश, आपला अभ्यास कसा चालू आहे? चांगला. चांगला चालू आहे. प्रथम सत्र परीक्षा झाल्यात आपल्या, तर कसे किती मार्क पडतील असं वाटतं तुम्हाला? तरी अर्ध्याच्या पुढे, म्हणजे 45% तर परीक्षा. असं का? ओके, ठीक आहे. गणेश, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय व्हायचं? तुमचं ध्येय निश्चित आहे का? तुम्ही काय होणार आहात? मला की तर गणेश, तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे. तर इंजिनियर होण्यासाठी आज म्हणजे तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्हाला माहीत आहे का तुम्ही काय करायला हवं? इंजिनियर होण्याचे सारे प्रयत्न करायला पाहिजे. ओके, सारे प्रयत्न म्हणजे काय? निश्चित सांगता येईल का तुम्हाला? नाही. हा, तर त्यासाठी तुम्हाला इंजिनियरसाठी मॅथ चांगला असायला पाहिजे, बरोबर ना? तुम्ही मॅथचा अभ्यास करायला पाहिजे, मॅथमध्ये चांगले मार्क आले पाहिजे, तसे इतर विषयातही चांगले मार्क आले पाहिजे, बरोबर? तर गणेश, तुम्हाला तुम्ही परीक्षा देता, परीक्षेमध्ये कधी काही मार्क पडता, दिवसभरामध्ये तुमच्या कधी ताणतणाव असा येतो तुम्हाला, टेन्शन येतं का? येतं एखाद्या. बरं, एखाद्या वेळेस येतं. तर ते टेन्शन दूर करण्यासाठी तुम्ही काय करता मग? काय नाही, शांत बसतो. शांत बसता? गाणे वगैरे ऐकता तुम्ही? नाही. शांत बसले की टेन्शन जातं निघून मग? ओके, ठीक आहे. तुम्ही ही दिवाळी, आता दिवाळी आहे, तर तुम्ही दिवाळी कशी साजरी करणार आहात? दिवाळी प्रदूषण मुक्त. वाव, व्हेरी नाईस. म्हणजे प्रदूषण मुक्त, फटाके अगदी फोडणारच नाहीत? हा, कमी प्रदूषण करणारे फटाके तुम्ही फोडणार आहात? कमी प्रदूषण. ओके, खूप छान. तर गणेश, आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत, त्या प्रश्नाचं उत्तर अगदी एका शब्दात द्यायचं तुम्हाला, ठीक आहे? पहिला प्रश्न तुमच्यासाठी, तुम्हाला प्रवास करायला, कशाने प्रवास करायला आवडतो? आम्हाला एरोप्लेन. वाव, व्हेरी नाईस. म्हणजे तुम्हाला एरोप्लेन प्रवास करायचा आहे, तो खूप छान आवडतो तुम्हाला. तुमचा आवडता सण कोणता? दीपावली. दीपावली, छान. घरापासून दूर असल्यानंतर सर्वात जास्त आठवण कोणाची येते? आईची का वडिलांची? दोघांची. दोघांची येते. तुमचं आवडणारं ठिकाण कोणतं आहे? आवडणार मुंबई. मुंबई, खूप छान. तर आता आपण गणेश यांच्याशी संवाद साधलेला आहे. गणेश, तुमच्या भविष्यासाठी मॅथ मित्राकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तुमचं इंजिनियर होण्याचं ध्येय पूर्ण करावं यासाठी आमच्याकडून खूप शुभेच्छा. कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया करना चाहे आपके जैसा. थँक्यू व्हेरी मच. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रापर्यंत शेअर करा, आणि जर तुमच्या मुलांचे ध्येय निश्चित करायचं असेल तर आमच्याशी कॉल करा, दिलेल्या नंबरवर कॉल करा, आम्ही तुम्हाला येऊन भेटू आणि एक लाईफ लाँग तुमच्यासोबत त्याचे ध्येय निश्चित होऊन ध्येयपूर्ती होईपर्यंत आम्ही तुम्हाला सहकार्य करू. थँक्यू व्हेरी मच.